नमस्कार, मी पूजा। पूजाच किचन आणि बरंच काहीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून आपल्याला त्यात घालायचं आहे 1/2 चमचा तूप। तुम्ही या ठिकाणी तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता। तूप गरम झालं की आपण त्यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचे जिरे। जिरे छान तुपामध्ये फुलले की आपल्याला त्यात काही खडे मसाले घालायचे आहेत। सर्वप्रथम घालूया 2 दालचिनीचे छोटे तुकडे, 5 मिरे आणि 4 लवंग। जर तुम्ही खडे मसाले उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरी काही हरकत नाही। आता गॅस मंद असेवर करून आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 1/4 चमचा लाल तिखट आणि हे मिक्स करून घेऊ। गॅस हाय फ्लेमवर असेल आणि जर आपण तिखट घातलं तर ते जळू शकतं, म्हणून आपण या ठिकाणी गॅस मंद असेवर करून घेतलाय। त्यानंतर यामध्ये 3 चमचे बारीक केलेलं सुकं खोबरं आणि 4 चमचे एकदम बारीक केलेला दाण्याचा कूट घालून हे मिक्स करून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे थोडंसं कोरडं झालंय, म्हणून आपण आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेऊ। मी या ठिकाणी जवळपास 2 कप इतकं पाणी वापरलंय। तुम्हाला मिसळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेल्या बटाट्याचे काप घालूया। तुम्ही बटाट्याच्या कापऐवजी रताळ्याचे कापसुद्धा घालू शकता। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊ। बटाटा शिजण्यासाठी याला छान अशी उकळी आणायची आहे। बटाटा मंद असेवर शिजण्यासाठी जवळपास 5 ते 7 मिनिटं लागतात। या ठिकाणी बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपली मिसळ सुद्धा व्यवस्थित घट्ट अशी झालेली आहे। अशा प्रकारे मस्त टेस्टी तर्रीदार अशी मिसळ तयार आहे। मिसळ आता या ठिकाणी तयार आहे, पण सर्वात महत्त्वाचं ही उपवासाची मिसळ सर्व कशी करायची ते आपण आता बघूया। त्यासाठी एक बाउल घेऊन त्यामध्ये घालूया थोडासा बटाटा, त्यानंतर घालूया भरपूर असा उपवासाचा चिवडा। मी या ठिकाणी बटाट्याचा तिखट चिवडा वापरलाय। आता यावर घालूया तर्री, म्हणजे उपवासाच्या मिसळीचा रस्सा। त्यानंतर पुन्हा थोडा उपवासाचा चिवडा घालूया। नंतर घालूया थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं आणि सोबत लिंबाची फोड। मस्त झणझणी टेस्टी अशी उपवासाची मिसळ तयार आहे। ही मिसळ तुम्ही उपवासाच्या थालीपीठ सोबत किंवा उपवासाच्या भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा नुसती सुद्धा खाल्ली तरी खूपही टेस्टी लागते। तर या नवरात्रीला तुम्ही ही उपवासाची मिसळ नक्की ट्राय करून बघा।